बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले. त्यांचं चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून कसल्याही प्रकारची कपात करता येत नाही हे साखर आयुक्तांना चांगलंच माहीत आहे. त्यांनीच अशा प्रकारच्या बेकायदेशीर कपातींना आळा घातलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून वीज वितरण कंपनीचे वीज बिलं वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बिलातून कपाती करण्याचा प्रयत्न होतो आहे. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठाम विरोध आहे. आधीच साखर कारखानदारांनी एफआरपीची मोडतोड करून शेतकऱ्यांना पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. सरकारनं पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर का त्याच्या ऊस बिलातून कपाती झाल्या तर शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन याला आम्ही विरोध करू. त्याचबरोबर ह्या कपाती करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. हे साखर आयुक्तांनीही लक्षात ठेवावं आणि साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकावर आणि चेअरमनवर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करायला आम्ही मागे पडणार नाही हे कारखान्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं.